विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाला चोप देण्यात आलाय. भारिपच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकाला चोपलंय. नांदेडच्या राजर्षी शाहू विद्यापीठातली ही खळबळजनक घटना आहे. जमावावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. शिक्षक पोलिसांच्या ताब्यात आहे. भारिपच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या शिक्षकाला चोपलंय. विद्यार्थिनीशी अश्लील चाळ केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. भडकलेल्या जमावावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आहे. पण यावेळी उपस्थितांनी शिक्षकाला मात्र चांगला चोप दिला. या शिक्षकाला देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आता आपल्या सोबत आहे. प्रवीण, नेमका काय प्रकार घडलाय? अरे नक्कीच, नांदेड शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. नववीत शिकणाऱ्या एका मुलीवर शिक्षकानेच अश्लील वर्तन केल्याचं उघड झालेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये ही शाळा जी आहे राजर्षी शाहू शाळा आहे आणि याच वर्गामध्ये नववीत शिकणाऱ्या मुलीवर जे आहे अश्लील वर्तन करण्यात आलेलं आहे शिक्षकाने. भारिपच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या शिक्षकाला शोध दिलेला आहे. त्याच पद्धतीने मुख्याध्यापक जे सावंत आहेत त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे कार्यकर्त्यांना की बाबा गुन्हेगाराला कोणत्या पद्धतीने माफ केले जाणार आहे आणि चोख आम्ही कारवाई करू. अगदी खरं. आणि पोलिसांनी शिक्षकाला सुद्धा या प्रकरणात ताब्यात घेतलंय. धन्यवाद प्रवीण या सगळ्या माहितीबद्दल.